नमस्कार, ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण साबुदाणा वडा बनवणार आहोत, तेही साबुदाणा न भिजवता। हा साबुदाणा वडा बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि खायला देखील तो खूप कुरकुरीत लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण साबुदाणा वडा बनवतोय आणि तेही साबुदाणा न भिजवता, म्हणून मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी कच्चा साबुदाणा घालते। साबुदाणा पटकन बारीक व्हावा यासाठी मी 4 ते 5 मिनिट हा साबुदाणा हलकासा भाजून घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर न भाजता देखील तुम्ही हा बारीक वाटून घेऊ शकता। आता हा साबुदाणा आपल्याला मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचा आहे। अगदी बारीक पावडर झालेली नाही आहे याची, हलकंसं रवाळ टेक्स्चर आलेलं आपल्याला दिसतंय आणि आपल्याला ते साबुदाणा वडा बनवण्यासाठी तसंच हवं आहे। आता हा बारीक केलेला साबुदाणा मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि यानंतर त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, 2 चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही इथे लाल तिखट देखील घालू शकता। यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत 2 उकडलेले बटाटे। बटाटे मी छान शिजवून घेतलेले असल्यामुळे मी हातानेच कुस्करून त्यामध्ये घालत आहे। बटाटा आपल्याला यामध्ये किसून घालायचा नाहीये, कारण त्यामुळे हे पीठ आपलं चिकट होतं। आपण घातलेलं सर्व साहित्य छान एकजीव होईपर्यंत आपल्याला हे साधारण 4 ते 5 मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होईल, बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्यातच हे कोरडं साबुदाण्याचं पीठ मस्त भिजेल आणि मुरेल। घट्टसर असा आपला पिठाचा गोळा बनून तयार झालेला आहे। हे साबुदाण्याचं पीठ बनवत असताना आपल्याला त्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। बटाट्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे पीठ जर तुम्हाला ओलसर वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं कोरडं साबुदाण्याचं पीठ देखील घालू शकता। आणि इथे आपलं छान असं वड्याचं पीठ भिजून तयार आहे। आता आपण त्याचे वडे तयार करून घेऊयात। आपल्याला जेवढ्या आकाराचा साबुदाणा वडा बनवायचा आहे तेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा घेऊन गोल करून हाताच्या तळव्यावर प्रेस करत चपट्या आकाराचा साबुदाणा वडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। वडे बनवताना आपल्याला ते पातळ बनवायचे आहेत, जाड बनवायचे नाही आहेत, कारण तळल्यानंतर ते आतपर्यंत तळले जातील, कच्चे राहणार नाही। अशाच पद्धतीने मी बाकीचे उरलेले वडे देखील बनवून घेणार आहे, पण तोपर्यंत मी कढईमध्ये इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। इथे आपले सर्व वडे बनून तयार झालेले आहेत आणि दुसरीकडे तेल देखील गरम झालेले आहे। आता आपण वडे तळून घेऊयात। साबुदाणा वडा तळत असताना आपल्याला गॅसची आच मध्यम ठेवून वडा तळून घ्यायचा आहे। वडा तळत असताना तो आपल्याला कुठेही तेलामध्ये विरघळलेला दिसत नाहीये। दोन्ही बाजूने वडे आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत मी दोन्ही बाजूंनी वडे छान तळून घेतलेले आहेत। आता आपण ते एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। यानंतर बाकीचे वडे देखील आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। आणि इथे आपले सर्व साबुदाणा वडे तळून झालेले आहेत। तर आज आपण साबुदाणा न भिजवता बनवलेले हे वडे तेलकट अजिबात झालेले नाहीयेत, वरून मस्त कुरकुरीत झालेले आहेत। तर अशा पद्धतीने साबुदाणा न भिजवता देखील फक्त 10 मिनिटात आपण कुरकुरीत असे साबुदाणा वडे बनवू शकतो। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।